आता मी आलेलो आहे इथं देवळात. इथं सगळं गणपतीचं मंदिर आहे आणि आता मी फायनली इंदोर मध्ये आलेलो आहे. तर ब्लॉग बघत राहा. तर गाइस आता ताट घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हार आणि लाडू आणि नारळ. हे बघा लाडू. मी आलेलो आहे देवळा, तुम्ही बघूच शकता. तर चला लाईनच लागूया. हा मंदिर खजराला मंदिर आहे, बघूच शकता खजराला. सगळे इथं बघा, मम्मी सर लाईन येत आहेत आणि मावशी पण, सगळ्या मावशी. नंबर लिहिलाय दुकानच्या समोर आणि इथं सगळे 56 आहेत. 56 पेली पेली ट्विस्टर. आता आम्ही मागवलेलं आहे पेली पेली ट्विस्टर याच्यामध्ये आणि तिथं कुक होत आहे. आणि आता आम्ही हो नंबर 30 मध्ये पेली पेली ट्विस्टर मधून घेतलेला आहे आईस्क्रीम. त्याला टेस्ट करूया. मम्मीने घेतलेला आहे, हे चांगलंय. आणि मी तुम्हाला हॉनेस्ट रिव्ह्यू देतो, मला अंजीर आवडतो. अंजीरचे मम्मी कसं लागते? ओके. आपल्याला आहे पेरी पेरी ट्विस्टर, सो लेट्स ट्राय. तर दीदी ट्राय करत आहे. हॉनेस्ट रिव्ह्यू द्या. हा का कसं लागते दीदी? चला आता आपण पण ट्राय करूया. काय सर, आता आपण सोया मलाई चाप ट्राय करू. कसं लागते? टेस्ट फक्त चटणीचा येत आहे, चापचा फक्त मलाई. तर काय आता यो आम्ही दुसरा मागवलं, काय की तो पडला. तर भैयाने मेयोनीज आणि चीज जास्त टाकला, कारण की पहिला मेयोनीजच मागवलेला, त्याने एक्स्ट्रा चीज टाकला. चला ट्राय करूया. तुटतच नाही. भारी लागते, कारण की चीज पण टाकते.
पहिला वाला स्प्रिंग रोल तर पडलेला, त्याच्यानंतर आम्ही परत सांगितला, मग ते भैयाने बोललं त्याला चीज टाकायला, कारण की वेळेला मेमने चालत होता, तर तुम्ही व्हिजिट करू शकता इथं. आणि मम्मी तर पित आहे गोला, बर्फ गोला कसं लागतंय, आपण पण घेऊ. तर तुम्ही इथं नक्की व्हिजिट करा नेमा. आणि हा आहे गाला नंबर, मी गाला बोलतो, तुम्ही तिथं वरती बघू शकता. सो व्हिजिट युअर सगळे नंबर 56 आहेत सगळे नंबर्स. दुकान नंबर आहे हा नाही तर यो कुठला तरी आहे 48. तर चला आता आपण पाणीपुरी ट्राय करूया. सगळे चला आपण खाऊ. मीठ चांगलं आहे पण चांगलं आहे. गाइस भैयाने तर सुका पुरी भरून शेवल्यात बेस्ट, तर चला खाऊया. कशी लागत होती पाणीपुरी तुम्हाला? भारी. आणि मी बोलू तर पाणी तिखं पाणी थोडा तिखा होता. आम्ही घेतलेले मोमोज, तर चला ट्राय करून बघू. आपण मोमोज ट्राय करूया. मोमोज आलेले आहेत आपले, सो लेट्स ट्राय इट. आणि फोटो काढायला बघा किती जण. अरे बाबा, चला आता आपण मोमोज ट्राय करूया. चिकन वाले गरम चाट मसाला पण टाकतो म्हणून त्याची टेस्ट अजून वाढते. आता आपण टेस्ट करतो मोहनचा निकटचं काय स्पेशल. हा बघा त्याला टेस्ट करू. मी वाटत केक बर्फीची रिलीज आहे सेम केक बर्फी. मी घेतलेलं आहे 2 डबे त्या मिठाईचे, बघू शकता. घेत आहे पान, 3 पान घेत आहे पार्सल. तर गाइस चला घेऊया आता पार्सल. तर गाइस पान आलेला आहे पार्सल, तर बस मध्ये खाऊ. बघा पूर्ण सिटिंग एरिया पूर्ण लास्ट पर्यंत आहे. सगळे घेतलेला आहे इथं क्रीम काय ओरिओ रोल बघू शकता. तर खावा, बाय बाय. मी घेतोय रबडी गोला. मी दीदी सगळे घेतलेला आहे इथं काय हॉटडॉग व्हेज वाला, ट्राय करा. कसं लागते दीदी? तर आता आपली इथे रबडी गोला पण आला, त्याला आपण पण टेस्ट करू. रबडी गोला आलेला आहे गोला, तर त्याला ट्राय करूया. मजा आला लास्टला, तुम्ही नक्कीच खाऊ. आणि आम्ही मागवलेला आहे सेक्शन नंबर. तर भाई मला पण खाऊ.
हेलो गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू द व्लॉग। तर आज लास्ट दिवस आणि आता आम्ही आलेलो आहे नदीवर। इकडची नदी आहे, 5 मिनिटं लागते। हां आलेलो आहे आणि आज आम्ही घरी पण जाणार आहे संध्याकाळी। ती बघा नदी। चला आता पुढे जाऊन दाखवतो। ते बघा तिथे बोट आहेत सगळे, बघूच शकता। आणि ही पूर्ण नदी आहे तिकडं पर्यंत, आणि इथून पूर्ण अशी जाऊन ते साईडला आहे। तर गाइस ही आहे शिप्रा नदी। ही पूर्ण शिप्रा नदी। सगळे बघा, आम्ही सगळे कुर्ता घातलेला आहे। मम्मीने महाकाल साक्षी दीदी, रूपा मावशी आणि मिहानने आम्ही सगळे महाकालचे कपडे घातलेले आहेत। सगळी बसलेलो आहे मम्मा आणि मानस दीदी। ए पाया पड जा। आता आला यो। इथे बसले कारण की जरा थंडावा आहे, मस्त पंखा पण आहे। इथे थंडावा आहे ना, बाहेर एवढी गरम होते ना, म्हणून आम्ही इथे बसलो। फायनली आता आम्ही सगळी निघलेलो आहे घरीसाठी ट्रेन मध्ये। सो लेट्स गो टू द स्टेशन। सगळे रेडी झालेले आहे, आईला बघूच शकता। मम्मी दीदी निघले, आता आम्ही तर सगळे निघलेलो आहे। लेट्स गो।
घेतोय कुंजूसाठी टी शर्ट. कोणला मम्मी? कुंजूला. तर बघू कुठला कलर चांगला वाटते. तर गाइस आता फायनली पोहोचलेलो आहे उज्जैनला. तुम्ही बघू शकता. तर चला आता आपण उतरूया. तर चला आता आपण उतरूया ना, जाऊया स्टेशन मध्ये. मागवलेला आहे इथून जेवायला. बघू कसा ट्राय करू आणि तुम्हाला सांगतो. चला आता मी तुम्हाला रिव्ह्यू देतो. तर हा बघा पॅकेट आहे. त्यांच्या बाबा हे दोन दिले आम्ही दोन मागितले. तर पहिलं आहे आलू मटरची भाजी, फुल पाणी आहे आणि हे आहे दाल. त्याच्यामध्ये आलेला आहे भात आणि चपट्या आणि आहे मँगो पिकल अचार, लोणचं आणि कांदा. नाही नाही नमक पण आहे नमक आणि हा कांदा आहे. तर चला पहिला आपण भात बघू. बासमती भात दिलेला आहे. आणि ही बघा डाळ. आलू मटर आणि ही आम्ही चिप्स आणलेली असं खायला. तर चला आता सुरुवात करू. शिजलेले डाळ केवढी चांगली नाही लागत कारण ते घरची डाळ खायची सवय आहे. डाळ जरा पाणी पाणी म्हणून भात सगळा वडा वडा झाला.
हे पण चांगलीच लागते आणि ही चटणी आपण घरी आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 7:15 तर चला जाऊया घरी. आता मी चाललेलो आहे घरी उज्जैनवरून आणि आता मी मुंबई सेंट्रलवरून निघालेलो आहे आणि आम्ही ओला पण बुक केलती तर चला मी तुमच्याशी घरी मिळतो. आजचा व्लॉग आपण इथे एंड करूया कारण की आता आपला सगळा उज्जैनची पार्ट संपलेला आहे आणि अगर तुम्ही सगळे पार्ट्स बघितले नाही तर पटकन बघून या आणि जाम जणांनी मला सबस्क्राईब पण नाही केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा. तर आजच्यासाठी बस एवढंच. थँक्यू सो मच वॉचिंग अँड बाय.